श्री निखिल प्रमोद कडू ठाणे डान्समध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे, बऱ्याच ठिकाणी स्पर्धांमध्ये कोरिओग्राफी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी करिश्मा कपूर ज्या ॲक्ट्रेस आहेत त्यांच्यासोबत त्यांनी बॅकग्राउंड डान्स सुद्धा केलेला आहे। असे नृत्यामधले निखिल प्रमोद कडू या ठिकाणी आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे दुसऱ्या ज्या आजच्या स्पर्धेसाठी परीक्षक आहेत त्या म्हणजे पूजा निखिल पवार ठाणे यांनी सुद्धा आत्ताच्या आघाडीच्या नृत्यांगना अमृता खानविलकर यांच्याबरोबर बॅकग्राउंड डान्स त्या ठिकाणी केलेला आहे। आणि मराठी बाणा या कार्यक्रमाअंतर्गत त्यांचे 100 शोज या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे आता झी मराठीला सुद्धा त्यांची एक सिरियल लवकरच येऊ घातलेली आहे। अशा ह्या दुसऱ्या परीक्षक या आजच्या स्पर्धेसाठी पूजा निखिल पवार ठाणे या लाभलेल्या आहेत। या दोन्ही परीक्षकांना मी विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व पाहुणे या ठिकाणी स्टेजकडे स्थानापन्न झालेले आहेत। आपले सर्वांचे लाडके, आपल्या वाडगावचे माजी सरपंच आणि अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री जयेंद्रजी काशीनाथ भगत, त्याचप्रमाणे दत्ताजी ढवळे अलिबाग तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे सुनीलजी गुरव सर, त्याचप्रमाणे चारुआजी मगर जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमच्या वाडगावच्या विद्यमान सरपंच साहिबा सौ सरिता जयेंद्र भगत, माजी उपसरपंच प्रसादजी पाटील, माझे मित्र गणपतजी पवार, त्याचप्रमाणे आमच्या वाडगावचे पोलीस पाटील नथुरामजी म्हात्रे, त्याचप्रमाणे आजचं प्रमुख आकर्षण धनश्री दळवी मॅडम सिनेकलाकार मुंबई प्रेम चांदणं चांदणं झाली रात याचं सूत्रसंचालन त्यांनी टेक्निकने केलेलं आहे। आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पती भूषण मेस हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचंसुद्धा मी या आमच्या अमरदीप मित्रमंडळातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। पुन्हा एकदा आजचे परीक्षक जर कुठे आलेले असतील तर त्यांनी ताबडतोब स्टेजकडे या, आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतोय। आमच्या वाडगावच्या उपसरपंच सौ नीलम थळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी पुन्हा एकदा आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले परीक्षक श्री निखिल प्रमोद कडू सर आणि पूजा निखिल पवार मॅडम यांना मी पुन्हा एकदा निमंत्रित करतो की त्यांनी स्टेजकडे येऊन स्थानापन्न व्हायचे। त्यांनी सुद्धा ताबडतोब स्टेजकडे यायचं आहे। वाडगावच्या माजी सरपंच किरणजी लाखन प्रेक्षकांमध्ये जर कुठे असतील तर त्यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत। नरेशजी तळे आपण ताबडतोब स्टेजकडे या। माधव पास्टे जर कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी सुद्धा स्टेजकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अतिशय भव्य दिव्य अशी ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि त्या स्पर्धेसाठी आजचे सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मंचावरती। आजचे परीक्षक यांना विनंती आहे की आपण ताबडतोब स्टेजकडे या। हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत ठाकूर प्रेक्षकांमध्ये जर कुठे असतील तर त्यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे।
हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर आपण स्टेज कडे यायचे आहे। महिला मंडळ अध्यक्ष अश्विनी लाकण आणि उपाध्यक्ष या दोघींनी स्टेज कडे यायचं आहे। महिला मंडळ अध्यक्ष अश्विनी लाकण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। महिला मंडळाच्या उपाध्यक्ष निकिता आगरी जर कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी जे परीक्षक आपणाला लाभलेले आहेत माननीय श्री निखिलजी प्रमोद कडू ठाणे आणि पूजा निखिल पवार ठाणे या दोन्ही परीक्षकांना मी विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। महिला मंडळ उपाध्यक्ष निकिता आगरी आपण सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। चला आजच्या स्पर्धेचे परीक्षक यांना मी विनंती करतोय की आपल्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम खोळवलेला आहे तरी आपण ताबडतोब मंचाकडे यायचं आहे। निखिलजी प्रमोद कडू आणि पूजा निखिल पवार या दोन्ही परीक्षकांना मी विनंती करतो की आपण ताबडतोब स्टेजकडे या।
सर्व वस्तु प्रेक्षक ग्रामस्थान पुनः विनंती करते ताबड़ो सुरत होते अपन प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी मंडपामध्ये स्थानापन्न व्हा। आता 5 मिनिटात आपला कार्यक्रम सुरू होईल। आजच्या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण धनश्री दळवी मॅडम, सिनेकलाकार मुंबई फेम चांदना चांदना झाली रात यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तस्वीर पूजन, त्याचप्रमाणे दीप प्रज्वलनाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे आपल्या वाडगावच्या सरपंच सौसरिता जयेंद्र भगत, उपसरपंच नीलम खळे मॅडम, आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ताजी ढवळे सर, त्याचप्रमाणे जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चारुहाजी मगर सर, आणि आजचे या भव्य देवी अशा स्पर्धेचे परीक्षक निखिल प्रमोद कडू सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन आणि दीप प्रज्वलन होईल। त्याचप्रमाणे महिला मंडळ अध्यक्षा आमच्या वाडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रमिला कुले, ढवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नारळ वाढवून बोला गणपती बाप्पा या स्पर्धेचं या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलेलं आहे। त्यानंतर आणखीन एकदा श्रीफळ वाढवून उद्घाटन होते धनश्री दळवी मॅडम, सिनेकलाकार मुंबई
त्याचप्रमाणे चारुहासजी मगर जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी श्रीफल वाढवलेला आहे. वाडगावच्या विद्यमान सरपंच साहिबा सरिता जयेंद्र भगत यांच्यासुद्धा शुभ असते या ठिकाणी श्रीफल वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आता दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. धनश्री दळवी मॅडम, दत्ताजी ढवळे सर, चारुहासजी मगर सर, सुनीलजी गुरव सर, पोलीस पाटील नथुरामजी म्हात्रे, माजी उपसरपंच प्रसादजी पाटील, गणपतजी पवार, सरपंच सरिता जयेंद्र भगत, उपसरपंच नीलम थळे, सदस्य प्रमिला फुले, महिला मंडळाध्यक्षा लाखन मॅडम, त्याचप्रमाणे निकिता आगरी मॅडम, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी वाजवायच्या आहेत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेशाचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी समोर प्रेक्षकांच्या समोर बघायचं आहे. सर्व मान्यवर व्यवस्थितपणे त्या ठिकाणी उभं राहून सर आपण पण या समोर सर भूषण मेस सर आपण पण या आपणा सर्वांच्या समोर उभे आहेत सिनेकलाकार धनश्री दळवी मॅडम त्यांच्यासमोरच आमच्या सरपंच साहेबा. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील सूत्र मी माझे मित्र सुनीलजी थळे गुरुजी नमस्कार. सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न झालेले आहेत आणि मंडळाच्या वतीनं आजच्या आपल्या प्रथम नागरिक सरपंच वाडगाव ग्रामपंचायत सरिता जयेंद्र भगत यांचं या ठिकाणी स्वागत करतील मंडळाच्या अध्यक्षा महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी लाखन यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यमान सरपंच साहिबा सरिता जयेंद्र भगत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी यांचं स्वागत करायचं आहे. महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी लाखणे यांच्यातर्फे आपल्या विद्यमान सरपंच सरिता जयेंद्र भगत यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. धन्यवाद सरपंच मॅडम. यानंतर आमच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ नीलम नरेश थळे यांचं सुद्धा स्वागत करतील महिला मंडळ अध्यक्षा लाखन मॅडम.
आणि या ठिकाणी आपल्या आजच्या स्पर्धेच्या दुसऱ्या परीक्षक पूजा निखिल पवार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. उपसरपंच यांचं स्वागत करतायत. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण धनश्री दळवी मॅडम, सिनेकलाकार मुंबई, फेम चांदणं चांदणं झाली रात यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत होतं आहे. मी आमच्या सरपंच सरिता जयेंद्र भगत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आजच्या ह्या सिनेकलाकारांसाठी टाळ्या होऊ द्या. धनश्री दळवी मॅडम मुंबईहून खास या ठिकाणी या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतायत आपल्या वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सह सरिता जयेंद्र भगत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी. त्यानंतर आजच्या ह्या स्पर्धेसाठी आपल्याला परीक्षक म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या पूजा निखिल पवार ठाणे यांचंसुद्धा या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. मी आमच्या सरपंच मॅडम त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सरपंच साहेबांना मी विनंती करतो की ते या मॅडमचंसुद्धा त्यांनी स्वागत करायचं आहे. पूजा निखिल पवार ठाणे, अमृता खानविलकर आजच्या आघाडीच्या नृत्य कलाकार, त्यांच्यासोबत यांनी बॅकग्राऊंड डान्स केलेला आहे आणि झी मराठीवरती आता त्यांची एक सिरियल येऊ घातलेली आहे. अशा आपल्याला आजच्या ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भेटलेले आहेत पूजा निखिल पवार आणि त्यांचं स्वागत करतायत सरपंच सरिता भगत मॅडम. त्यानंतर आजच्या स्पर्धेसाठी दुसरे परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे निखिल प्रमोद कडू सर. आणि मी जयेंद्र भगत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आजच्या स्पर्धेचे दुसरे परीक्षक निखिल प्रमोद कडू सर ठाणे, डान्समध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि बऱ्याच कार्यक्रमांसाठी त्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे. करिश्मा कपूर यांच्यासोबत सुद्धा त्यांनी बॅकग्राऊंड डान्स केलेला आहे असे हे मान्यवर परीक्षक आज आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आमचे वाडगावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे अलिबाग तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष जयेंद्रजी भगत यांच्या शुभहस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होते. त्यानंतर आजच्या प्रमुख पाहुणे मान्य श्री दत्ताजी ढवळे सर, अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत. मंडळाचे अध्यक्ष पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मान्य श्री दत्तात्रय ढवळे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी चारुहाजी मगर जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निखिल मंडळाचे उपाध्यक्ष नितेश धनावडे यांना मी विनंती करतो की त्यांनी चारुहाजी मगर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सुनीलजी गुरव सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंसुद्धा मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी अध्यक्ष त्यांचं स्वागत करतील. सुनीलजी गुरव सर त्याचप्रमाणे माजी उपसरपंच वाडगाव ग्रामपंचायत प्रसादजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत करतायत मंडळाचे अध्यक्ष. वाडगाव हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत ठाकूर यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत होते. या ठिकाणी आजच्या स्पर्धेसाठीचं प्रमुख आकर्षण ज्या धनश्री दळवी त्यांचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत भूषण मेस यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत होते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आमच्या वाडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेशजी थळे यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत होते. वाडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेशजी थळे यांचं स्वागत झालेलं आहे. त्याचप्रमाणे वाडगावचे पोलीस पाटील नथुरामजी म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र गणपतजी पवार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतील. मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे मंडळाचे आधारस्तंभ महादेवजी पास्टे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. आमच्या वाडगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य प्रमिलाजी कुले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत मंडळातर्फे. त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी लाखन यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत करतील मंडळाचे अध्यक्ष. महिला मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी लाखन मॅडम यांचं स्वागत पुष्प देऊन होते. त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या उपाध्यक्ष निकिता आगरी मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत होते. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमातला शेवटचा सन्मान सोहळा आमच्या वाडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आणि अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असे माननीय श्री जयेंद्रजी भगत यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या सर्वांनी करायच्या आहेत. आणि मंडळाचे अध्यक्ष पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दरम्यान त्यांच्या सन्मानपत्राबाबत वाचन करतील माझे मित्र सुनीलजी थळे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्राचं वाचन करायचं आहे. नमस्कार आणि धन्यवाद कुळगो. ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत असे आपले गावचे सर्व सर्व म्हटलं तरी अतिशुक्ती होणार नाही. त्यांच्याबद्दल अमरदीप मित्रमंडळाने एक सन्मानपत्र तयार केलेलं आहे, ते मी आपल्यासमोर वाचन करत आहे. सन्मानपत्र: सन्माननीय आयुष्यमान श्री जयेंद्र काशीनाथ भगत, आम्ही अमरदीप मित्रमंडळाच्या वतीनं आपल्या गुणांचा आणि कर्तृत्वाचा आदर करून आपला सन्मान करीत आहोत. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि आमच्या गावात जयेंद्र. बबन दादा या नावाने सर्वांच्या मनावर राज्य करणारे जयेंद्र भगत यांच्या कार्याचा उल्लेख करावा तेवढा कमीच. गावाचा विकास हा एकच ध्यास मनात घेऊन बबन दादा तुम्ही गावाच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिलं. नुसते बोलून न दाखवता ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी, समाज मंदिर, गावाचा रस्ता, लाईट अशा कित्येक कामातून ते प्रत्यक्षात करून दाखवले. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही मानाची जागा स्थिर केली. स्वतः उत्तम कुस्तीपटू असून सुद्धा तुम्ही कधी एका खेळाला प्राधान्य न देता क्रिकेट, कबड्डी अशा खेळांना सुद्धा मदतीचा हात देताना कधी विचार केला नाही. गावाच्या विकासाबरोबर अमरदीप मित्रमंडळाची आवड आपण नेहमीच जपलीत आणि कधीही कुठेही केव्हाही आपण आम्हाला सहकार्य करताना मागे पडला नाही. प्रथमता नळ, त्यानंतर जल अशा सर्वतोपरी पाडवळ देणाऱ्या आमच्या लाडक्या बबन दादाचा सन्मान करताना अमरदीप मित्रमंडळ वाडगाव अतिशय उत्साहित आणि प्रफुल्लित आहे.
तेव्हा सर्वांच्या वतीने मी अमरदीप मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांचा सन्मान करायचा आहे आणि सन्मान मूर्ती भवन दादा आपण स्टेजच्या मधोमध यायचे. सन्मान मूर्ती भवन दादा आपण स्टेजच्या मधोमध यायचं आहे आणि मंडळाच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि सन्मान करत असताना सर्व ग्रामस्थांनी मात्र सन्मान होईपर्यंत जोरात टाळ्या वाजवत ठेवायचं आहे. जोपर्यंत सन्मानाची प्रतिमा त्यांच्या हातात पडत नाही तोपर्यंत टाळ्यांचा कडकडाट मात्र आपला थांबता कामा नाही. अशी ही सन्मान मूर्ती आपल्या गावात झाले बहुत होतील बहुत, परंतु बबन दादा सरकार दुसरा होणार नाही आणि झाला नाही. सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो, पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतो, अमित नाईक सर कृपया लवकरात लवकर स्टेज यायचंय. आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्या स्टेजवर आपण आज उभे आहोत तो स्टेज केवळ 2 दिवसांमध्ये साकारण्यात आलेला आहे आणि ते सर्व श्रेय बबन दादाचं आहे. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून पावसाची ही तमा न बाळगता या स्टेजचं काम पूर्ण केलेलं आहे. त्यात ज्यांनी पूर्ण केलं त्या कारागिरांनाही तेवढाच धन्यवाद देतो, कारण त्यांनी सुद्धा अनेक दिवसाची रात्र रात्रीचे दिवस करून 2 रात्र आणि 2 दिवसांमध्ये हा स्टेज. अमित मात्रे सर नाईक सर आपलंही स्वागत आहे. आणि आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंडळाचे अध्यक्ष संदेश पवार, आपली सन्मान मूर्ती आहे जयेंद्र काशीनाथ भगत यांचा आपण सन्मान करत आहोत. टाळ्या कमी पडतायत, अजून पावसाळा जसा विजांचा कडकडाट होतो तसा टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे, जेणेकरून जाबास क्या बात आहे. धन्यवाद बबन दादा, धन्यवाद संदेश, धन्यवाद अमरदीप मित्र मंडळ आणि सर्व मान्यवर. धन्यवाद सर्वांचं धन्यवाद करतो आणि अतिशय उत्कृष्ट जो कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा दरम्यान आत्ताच आलेले आपले प्रमुख अतिथी अमित नाईक सर यांचं आपण मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. मान्यवरांनी आसनस्थ व्हायला हरकत नाही. मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, दरम्यान आमच्या गावची एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे, एक आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्राप्त आहेत आणि स्वतः संगीत विशारद म्हणून आहेत असे आमचे कडुगव यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं
स्वागत करतो, अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कडूबुवांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर आपल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती त्याचप्रमाणे आता आपणासमोर ज्यांचं आपण निवेदन ऐकलं आणि सन्मानपत्र ज्यांनी वाचलं ते माझे मित्र सुनीलजी तळे यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत होते, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। जोरदार टाळ्या सुनील तळे सरांसाठी, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग नेहमीच असतो। धन्यवाद सर। आणि यानंतर मी दत्ताजी ढवळे सर यांना विनंती करतो की या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी दोन शब्द सर्वांसमोर व्यक्त करायचे आहेत। नमस्कार। अमरदीप मित्रमंडळ वाडगाव आयोजित साखर चौथ गणपती उत्सव 2022 राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे। आमच्या वाडगावच्या ताई आहेत सरिता जयेंद्र भगत आणि अलिबाग विधान मुरुड सभेचे अध्यक्ष अमितजी नाईक, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस चारुहास मगर आणि धनश्री दळवी सिने कलाकार ज्यांनी चांदणं चांदणं झाली रात यांचं सूत्रसंचालन केलेलं आहे आणि ह्या ताईंचा मनापासून आम्ही आभार मानतो। आणि भूषणजी इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। इथे निखिल प्रमोद कडू परीक्षक म्हणून इथे उपस्थित लाभलेले आहेत। त्यानंतर आमचे सुनील गुरव आहेत वेशीचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा तालुका ग्रंथालयाचे अध्यक्ष आहेत। आमच्या परीक्षक आहेत ताई पवार मॅडम, त्यांचं पण मनापासून आम्ही इथे स्वागत करतो। मी जास्ती काय वेळ घेत नाही, क्षमा असावी व्यासपीठावर। ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या आशीर्वादाने आज जयेंद्रजी भगत जे कार्यक्रम या इथे वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये घेत आहेत, मग ते क्रिकेट सामने असतील, कुस्ती स्पर्धा असेल किंवा नृत्य स्पर्धा असेल, त्यांचं ते कार्यक्रम घेतात ते आमचे रायगड जिल्ह्याचे आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, माजी पालकमंत्री आदितीदाई तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांचं आशीर्वाद ज्यांना लाभलेला आहे आणि त्याच्या जोरावर आज ते कार्यक्रम घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने गावाचा विकास साधत आहेत। मी जास्ती वेळ घेत नाही, त्यांना ह्या अशा कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो। धन्यवाद सर। नमस्कार। अमरदीप मित्रमंडळ वाडगाव आयोजित साखरतोत गणपती 2022 च्या निमित्त वाडगावचे सरपंच आमच्या ताई सरिताताई भगत आणि जयेंद्र भगत यांनी आज मला इथे बोलवून जो सत्कार करून त्याबद्दल मी सर्वांचं वाडगाव मित्रमंडळाचं आपल्या अमरदीप मित्रमंडळाचं शतशः ऋणी आहे। मित्रांनो, आधी स्पर्धा आहे राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा। स्पर्धा म्हटल्यावर त्याच्यासाठी काय कष्ट करायला लागतात ते नक्की मला माहिती आहे, कारण मी पण एक खेड्यातला छोटासा कार्यकर्ता आहे। आणि स्पर्धा म्हटल्यानंतर संपूर्ण कस लावायला लागतो, गेल्या आठवड्यात मी इथे आलो होतो कुस्तीनिमित्त, ह्या आठवड्यात आता पुन्हा ह्यांनी नृत्यस्पर्धा ठेवल्यात। गावाचा विकास करताना आणि समतोल साधताना लोकांनी आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण कसं काम करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या सरिताताई आहेत। आणि खरोखर बबनदादा, आम्ही बबनदादांना म्हणतो,
कारण तो पप्पांचा भवन आहे त्यामुळे आम्ही भवनदादांना म्हणतो खरोखर तुमचं कार्य मी एवढ्या वर्ष पप्पांकडून बघून होतो ऐकून होतो पण आता प्रत्यक्षात मी स्वतः अनुभवतोय तुम्ही गावासाठी तुम्ही आणि सरिताई खूप खरोखर गावासाठी चांगलं कार्य करताय कारण मी सुद्धा माझी मिसेस सुद्धा सरपंच आहे मी सुद्धा सरपंच होतो तसे तुम्ही सरपंच होतात तिथं मी सुद्धा सरपंच आहेत त्यामुळे गावासाठी काय करायला लागतं आणि गाव आणि गावाची एकता टिकवण्यासाठी काय करायला लागतं ते मला नक्कीच माहिती आहे तर तुमचे जे खरोखर दाम्पत्याचा श्रम आहेत जे गावासाठी तुम्ही करत आहात तुमचं एक कारकीर्द ह्याच्यापुढेही अशीच उज्ज्वल हो तसेच येथे आलेले परीक्षक आणि स्पर्धक ह्यांना ह्या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो परीक्षकांना म्हणजे तुम्ही त्यांना खरोखर या स्पर्धकांचे जे खरोखर नेतृत्व गुण आहेत म्हणजे जे चांगले गुण आहेत त्याच्यावर बघूनच तुम्ही अगदी निरुपय अगदी कोणतंही पासरेडी न करता तुम्ही गुण द्यावेत आणि खरोखर आमच्या तळागाळातील चांगले स्पर्धक पुढे जावेत आणि नुसते इथेच पुढे नाही ते इथून राज्यस्तरीय आहे ही त्याच्यानंतर हे लोक आता म्हणजे राज्याच्या बाहेर आपली कला कशी सादर करता येईल त्यांना कसा प्लॅटफॉर्म तयार करता येईल हा आपण प्रयत्न करावा जयंत दादा आहेच अन्य कधी म्हणत लागली तर आमचे दादा आमचे ढवळे आमचे तरुणात मगर म्हणजे आमचे दोन्ही बंधू माझे जे उज्ज्वला आहेत आणि डावीकडे बसले आहेत सुनील भाऊ आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत भवन दादा तुम्ही जेव्हा जेव्हा मला बोलवाल ह्या गावामध्ये मी नक्कीच तुमच्या विनंतीला मानधून येणार आहे आताही इथून नवगाववरनं आम्हाला मिळत उत्खार वरत वाघरण असा दुपारहून दौरा चालू आहे खरोखर कंटाळा आला होता परंतु मग अशी चारुदाचा कारखिणीत फोन आला तू किती वाजता येतो तर दादा बोलून मी एका मंडळाची आरती करतो आणि आरती करून मी हजेरी लावायला नक्की येईन नशिबाने प्रोग्राम चालू व्हायच्या आधी आलो असं वाटतंय मला धन्यवाद या वाडगाव मित्रमंडळाचं तुम्ही जे कार्य चालू ठेवलेलं आहेत सरपंच दाम्पत्य आणि तुमचे सर्व सर्वांचे सदस्य ग्रामस्थ यांचं मी शतशा ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद सर आपल्याला वेळ होतोय परंतु काही व्यक्तींचं मनोगत आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे आताच आपली जी सन्मान मूर्ती म्हणून आपण त्यांना केलं त्यांनी आपल्या कलाकारांना शुभेच्छा दिल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तेव्हा सन्माननीय जयंद्र भगत आपण आपल्या कलाकारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत सन्माननीय जयंद्र भगत सन्माननीय व्यासपीठ अमरदीप मित्र मंडळ वाडगाव आयोजित साखरचौथ गणेशोत्सव 2022 गेली 10 ते 11 वर्ष हा कार्यक्रम आपण अत्यंत आनंदाने साजरा करत आहात व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माहितीसाठी सांगतो की गेली 11 वर्ष इथे विविध प्रकारचे कार्यक्रम डान्स कॉम्पिटिशन याच्या अगोदर 2 झालेले आहेत ऑर्केस्ट्रा किंवा विविध कार्यक्रम असतील हे मंडळ गावातील मोठे कार्यक्रम असतील ते नेहमी अरेंज करतं सर्व ग्रामस्थ आणि व्यासपीठावरील राजकीय मंडळी यांच्या माहितीसाठी माझे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे माजी पालकमंत्री आदित्यताई तटकरे अनिकेतभाई तटकरे यांच्यामार्फत ह्या स्टेजसमोर मोठं समाज मंदिर दिसत आहे अध्यक्षांना माहितीसाठी अमिजी नाईक साहेब आपले लाडके आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या आमदारनिधीतून ह्या वर्षीच आपण हे समाज मंदिर बांधलेलं आहे त्याच्यानंतर हायमास्ट असेल बाजूची विहीर दिसत असेल बाजूचा पेवर ब्लॉक रस्ता असेल ह्या येत्या वर्षामध्ये झालेली ही ह्या परिसरातली कामं आहेत ह्याचं लोकार्पण सोहळा आज दोन्ही वास्तूंचा होणार होता मात्र अनिकेत तटकरे साहेबांचा वेळ नसल्यामुळे आपण तो पुढे केलेला आहे तेव्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता आपण येथे सर्वजण उपस्थित राहिलेलो आहात मान्यवर असतील परीक्षक असतील सूत्रसंचालक असतील सर्व स्पर्धक असतील विशेषतः सर्व ग्रामस्थ असतील कार्यक्रम आपल्यासाठी मंडळाने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा संपूर्ण आस्वाद आपण घ्यायचा आहे परीक्षक
समालोचक किंवा सूत्रसंचालक आणि स्पर्धकांना या कार्यक्रमाच्या संपूर्ण शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद जेंद्र भगत. आता यानंतर फक्त आपण कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा ज्यांच्या देखरेखीखाली खेळवल्या जाणार आहेत आणि त्यांना आज मोठं काम करायचं आहे, कारण स्पर्धक म्हटल्यानंतर परीक्षक म्हटल्यानंतर ती खूप मोठी जबाबदारी असते. नृत्य सादर करणं सोपं असतं पण ते कसं सादर केलं हे ठरवणं मात्र अवघड असतं, कारण तुम्हाला खूप अनुभव आहे, तुम्हाला ते काय अवघड जाणार नाही. फक्त आपण आपल्या शब्दामध्ये त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. नमस्कार. अमरदीप मित्रमंडळ ह्याचा पहिल्यांदा मी तर अमरदीप मित्रमंडळ ह्यांचा आभार मानतो की मला परीक्षक म्हणून इथे बोलवलं. धन्यवाद त्यासाठी. सर्व स्पर्धकांना बेस्ट ऑफ लक सगळ्यांनी. ठीक, थँक्यू. हां हॅलो. नाही, त्यांनी इकडं चेंडू दिला, यांच्या गोट्यात चेंडू टाकला होता त्यांनी. आता इकडचा चेंडू आपण इकडे टाकूया. नरसर मॅडम, आपण तो सूत्रसंचालन करणार आहात, तुमचं सूत्रसंचालन आम्ही पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी आपली मधुर वाणी आमच्या जनतेला ऐकायला मिळावी ही एक विनंती. नमस्कार. जागे आहेत ना सगळे? काही नाही, आता मी सूत्रसंचालन करणारच आहे तेव्हा आपण गप्पा मारणारच आहोत, पण मी त्यापूर्वी कार्यक्रमाच्या अगोदर सगळ्या जे स्पर्धक आहेत लांबून लांबून इथे आलेले आहेत आपली कला सादर करण्यासाठी, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि प्रथमतः मी सरिताताई आपल्या गावच्या सरपंच त्यांचं खूप कौतुक करू इच्छिते, कारण एक स्त्री असते जी बाहेरच्या गावामधून दुसऱ्या गावामध्ये येते, आणि मला आत्ताच ताईंनी असं सांगितलं की मी जेव्हा इकडे आले तेव्हा या गावात पाणीच नव्हतं, कसं काय जमलं ताई. मी खूप कौतुक करेन तुमचं, कारण खूप ॲडजस्टमेंट आणि खूप म्हणजे दादा तुम्ही खूप नशीबवान आहात मी असं म्हणेन. तर हा लक्ष्मीनारायणाचा जोडा तुमच्या गावाला लाभलेला आहे आणि तुम्हाला सतत मदत करत आहे, त्यासाठी मी पूर्ण वाडगाव या गावाचं कौतुक करू इच्छिते, कारण या गावामध्ये खूप साऱ्या म्हणजे पाणी नव्हतं, लाईट नव्हती, रस्ते सुधारले, सगळं फक्त या दोघांमुळे. आणि यांच्या दोघांच्या मागे जी काही टीम आहे त्या टीममुळे हे शक्य झालंय, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया, खूप वेळ झालेला आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपले अरसनस्थ व्हायचं आहे आणि संपूर्ण कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेणार आहोत. सर्व जे कलाकार आहेत त्यांनी रेडी पोझिशन मध्ये राहायचंय. मॅडम ना द्या, चेंज झाले कार्यक्रम.